सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी महिलांनी थाळीनाद मोर्चा काढत आंदोलन केले। पाहुयात सविस्तर बातमी। अंगणवाडी सेविकांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज अंगणवाडी सेविकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी महिलांनी थाळीनाद आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला। प्रशासन जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत चक्री उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेचे महासचिव शोकनबाई पठाण यांनी सांगितले। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। मी ॲडव्होकेट शोकतबाई पठाण, महासचिव महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ आणि उपाध्यक्ष राज्य आयटक। अंगणवाडी महिलांनी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांनी स्वतःच्या अंगणवाड्या तर सांभाळल्या, स्वतःच्या अंगणवाड्या सांभाळत असतानाच कोरोना काळामध्ये चार तास अंगणवाडीची ड्युटी करून या महामारीपासून जनतेचं रक्षण करण्यासाठी कोरोना काळात शासनाच्या आदेशाप्रमाणे काम केलं। शासनानं जाहीर केलं मासिक आम्ही 1000 रुपये देऊ, परंतु आजपर्यंत शासनाने सातारा जिल्ह्यातल्या महिलांना एक नया पैसाही दिला नाही। सातारा जिल्ह्यामध्ये नागरी प्रकल्प आहेत, सातारा जिल्ह्यामधले ग्रामीण प्रकल्प आहेत, नगरपालिका क्षेत्रामध्ये नागरी महिलांनी महत्त्वपूर्ण महामारी वाचवण्याचं काम, महामारीपासून जनता वाचवण्याचं काम केलं। ग्रामीण भागामध्ये आमच्या ग्रामीण स्तरावरील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी महामारीपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना 19 पासून जनतेचं रक्षण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला। यात आमच्या अनेक महिला कोरोनाबाधित झाल्या, काहींचे मालक गेले, काहींचे संसार उद्ध्वस्त झाले, काही महिला चक्करून पडल्या, त्यांचे दवाखान्याचे पैसेही सरकारनं दिले नाहीत। एवढंच नव्हे तर कोरोना काळामध्ये दवाखान्याची बिलंसुद्धा न देता त्यांच्या पगारी रजासुद्धा त्यांना दिल्या नाहीत, बिनपगार रजा दिल्या। इकडून महिलाकडून काम करून घ्यायचं आणि या महिलांना सत्वायचं असं दुहेरी धोरण कोरोना काळामध्ये शासनाने केलं, त्यामुळे महिलांच्यामध्ये संताप आहे। सांगली जिल्ह्याच्या सीओनी याची दखल घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये आदेश काढले आणि ग्रामपंचायतीनं या अंगणवाडी सेविका मदतीस मिनी अंगणवाडी सेविकांना कोरोना 19 चे पैसे द्यायला लावले। त्या ठिकाणच्या महिलांना 10-15 हजार मिळाले, पण आमचे सातारा जिल्ह्याचे कलेक्टर, सातारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे सीओ हे मात्र याबाबतीत उदासीन दिसले। आमचं आंदोलन तिसरं आंदोलन आहे, या महिलांनी केलेल्या प्रामाणिक कष्टाचे पैसे या महिलांना मिळण्यासाठी। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।